नाशिकर स्वप्निल जाधव यूट्यूब चैनल वर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून महाविद्यालयीन विद्यार्थी जे असतील, फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो किंवा इतरही डिग्री किंवा डिप्लोमाचे विद्यार्थी आणि प्लस YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या सर्व प्रकारच्या युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये मी जे काही सांगणार आहे, जे काही दाखवणार आहे अगदी पुराव्यासकट, तर त्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे. आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा. सबस्क्राईब केलं नसेल आमच्या नाशिक स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण जी माहिती घेणार आहोत ती वेगवेगळ्या अपडेट्स ज्या येत आहेत युनिव्हर्सिटीजकडून एक्झाम रिलेटेड त्याबद्दलच्या आहेत. आणि तुम्ही जर ह्या अपडेट्स मिस केल्या येणाऱ्या भविष्यात, तर आपल्याला तुम्हाला जो पुढे अभ्यासाचा निर्णय घ्यायचा आहे तो कदाचित तुम्ही घेऊ शकणार नाही पटकन. तर यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा व्हिडिओ आवडला तर, आणि कमेंट करा. तुम्हाला जे काही प्रश्न पडतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आमच्या ह्या चॅनलवर. मी स्वतः कमेंट करेन तुमच्या जे काही प्रश्न असतील त्यांना, जसं मागच्या व्हिडिओंना केलं आहे तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा नक्की करेन. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूया आता. जय हिंद. तर वेलकम बॅक मित्रांनो, मी स्वप्निल जाधव नाशिकर स्वप्निल जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या व्हिडिओचा मागच्या एक जो आमचा 2 दिवसापूर्वीचा ह्याच विषयावर म्हणजे महाविद्यालयीन ज्या परीक्षा आहेत त्यांच्या संदर्भात जो राज्य शासनाने जो नुकताच निर्णय जाहीर केला आहे, तर ह्या समितीच्या जो अहवाल प्राप्त झाला त्याच्यामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय गायडन्स प्रोव्हाइड केलेलं आहे ते कळणार आहे. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या मागच्या 2 YCMOU आणि इतर गोष्टींच्या व्हिडिओवर जे काही आपण प्रश्न केले आहेत, जी काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तर देण्याचा मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे एक असं सर्क्युलर आलेलं आहे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांच्या मंत्रालयाकडून. तर अहवाल आहे हा कुलगुरूंची जी समिती स्थापन केली होती राज्य सरकारने, त्यांनी जे मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहे त्याचप्रमाणे UGCच्या ज्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत, तर त्यानंतर राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही महाविद्यालयीन फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, डिग्री, डिप्लोमा यांचे सर्व प्रकारचे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा BA BCOM आणि BSc PhD असो, त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएशनचे एक्झाम्स असो, त्या सर्व बाकी आहेत. अजून मे महिन्यात होणार होत्या, परंतु ह्या करोना व्हायरसच्या COVID-19 ज्या काही उद्रेकामुळे त्या होऊ शकलेल्या नाही. तर याचं पुढे काय करायचं याबद्दल सर्व विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे, गोंधळ आहे. प्रत्येकाला कळत नाही की अभ्यास कंटिन्यू करायचा आहे पुढे की नाही करायचा आहे. त्याचप्रमाणे जे काही निर्णय झाले आहेत, आता जे काही निर्णय समोर येत आहेत ते सर्क्युलरच्या माध्यमातून, यामुळे आपल्याला कदाचित क्लॅरिटी येण्याचा किंवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की नेमक्या काय निर्णय झाले आहेत. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत, समजा तुम्ही ATKT मध्ये असाल, तुम्ही फर्स्ट इयरला नुकतंच ॲडमिशन घेतलेलं असेल, किंवा तुमचे फर्स्ट इयरचे विषय राहिलेले असतील, सेकंड इयरचे, थर्ड इयरचे विषय राहिले असतील, तर त्या ATKTच्या रिपीटर्स विद्यार्थी जे आहेत, तर ह्या सर्वांचं काय होणार आहे. तर याचं एकूण जर तो अहवाल आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे, तर बघा या अहवालामध्ये नेम सर्वात शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर ह्या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे फ्रेशर्स आहेत, ज्यांनी नुकतंच फर्स्ट इयरला कुठल्याही डिग्री डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या सर्वांना त्यांचे इंटरनल मार्क्स जे आहेत त्यांच्या आधारावर, त्यांचे असाइनमेंट ज्या वर्षभरात झाले असतील, त्यांची प्रेझेंटी जी असेल किंवा त्यांचे इतर जे कॉलेजने, त्यांच्या युनिव्हर्सिटीजने ज्या काही त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा किंवा इंटरनल परीक्षा घेतल्या असतील, त्या सर्वांच्या आधारावर फर्स्ट इयर फ्रेशर्स जे आहेत, ज्यांनी आजपर्यंत कुठली एक्झाम दिलेली नाही आहे, ॲन्युअल एक्झाम, तर अशा विद्यार्थ्यांना
इंटरनल मार्क्सच्या आधारावर काहीतरी ग्रेड वगैरे देऊन पुढे म्हणजे सेकंड इयरला पाठवण्यात येणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे या कोविड 19 परिस्थितीमध्ये उद्रेकामध्ये सर्वात जास्त जर फायदा कुणाचा होणार असेल तर तो फर्स्ट इयर फ्रेशर स्टुडंट्सचा होणार आहे. त्यांना ॲन्युअल एक्झाम द्यायची गरज नाही आहे, कारण इंटरनल जे काही एक्झाम झाल्या असतील किंवा असाइनमेंट दिल्या असतील त्याच्या आधारावरच तुम्हाला पुढे प्रवेश मिळणार आहे सेकंड इयरला. ही गोष्ट एकदम क्लिअर राहू द्या. त्याचप्रमाणे सेकंड इयरला जर फर्स्ट इयरचे तुमचा कुठलाही एटीकेटी नसेल, विषय राहिलेला नसेल, तुम्ही पूर्ण सगळे विषय फर्स्ट इयरचे पास झालेले असाल तर तुम्हाला सेकंड इयरला असंही ॲडमिशन मिळणारच आहे. त्याबद्दल काही काळजी करायची गरजच नाही. आणि जर समजा तुमचे एटीकेटीचे विषय बाकी असतील फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे आणि तुम्हाला थर्ड इयरमध्ये जायची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे 2020 आणि 21 नवीन ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये, फार तर ऑगस्टपासूनच चालू होईल ॲडमिशन प्रोसेस नवीन वर्षाची, तर ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला राहिलेले तुमचे एटीकेटीचे विषय पुढच्या म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्यापासूनच्या 4 महिन्यात जेव्हा पण विद्यापीठ परीक्षा अरेंज करेल तेव्हा तुम्हाला एटीकेटीचे सगळे विषय राहिलेले द्यावे लागतील, त्याची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यातून सूट नाही आहे. फ्रेशर्सना फक्त फर्स्ट इयरच्या फ्रेशर्सना सूट असणार आहे. त्यांना फक्त इंटरनल जे काही आतापर्यंत झालं असतील असाइनमेंट वगैरे त्याच्या मार्काच्या आधारावर पुढे पाठवण्यात येईल सेकंड इयरला. त्यांची कुठलीही थेरॉटिकल एक्झाम होणार नाही आहे. लेट मी क्लिअर धिस थिंग वन्स अगेन, पुन्हा सांगतोय, फ्रेशर्सना इंटरनल मार्कच्या आधारावर पुढे जाता येणार आहे. त्यांची ॲन्युअल एक्झाम थेरी एक्झाम होणार नाही आहे. मग ती YCMO असो किंवा इतर विद्यापीठांची असो, पुणे विद्यापीठ असो, औरंगाबाद असो, मराठवाडा विद्यापीठ असो किंवा कोकण विद्यापीठ असो, अकृषी विद्यापीठांची परीक्षा ह्या होणार आहेत रिपीटर्सच्या, परंतु जे फर्स्ट इयरचे आहेत त्यांच्या होणार नाही आहेत. त्यांना इंटरनल मार्क्सच्या आधारावर पुढे पाठवलं जाईल. आणि कदाचित अजून एखादी असाइनमेंटसुद्धा फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सना देण्यात येऊ शकते, त्यामुळे बी प्रिपेअर फॉर दॅट. तुमच्या HOD तुमच्या कॉलेजच्या विद्यापीठांच्या HOD संपर्क साधा, याबद्दल जास्त अधिक माहिती विचारून घ्या, त्यांना फोनवर विचारा. प्रत्यक्ष जाता येत नसेल कॉलेजमध्ये तर तसंही कॉलेज बंदच आहेत, सेक्युरिटीवाले आत सोडणार नाही, त्यामुळे फोन नंबर असतील तर त्यावर विचारून घ्या तुमच्या शिक्षकांना, तुमच्या HOD प्रत्येक विद्यापीठाच्या किंवा प्रत्येक कॉलेजच्या. तर ही झाली रिपीटर्स आणि फ्रेशर्स फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सची ही माहिती झाली. त्याचप्रमाणे आता विषय येतो की थर्ड इयरच्या मुलांचं काय. तर मित्रांनो, थर्ड इयरचे जे काही विषय राहिले असतील तुमचे ते तुम्हाला पुढच्या 4 नवीन शैक्षणिक वर्षातल्या पुढच्या 4 महिन्यात जेव्हा पण विद्यापीठ परीक्षा अनाऊन्स करेल तेव्हा द्यावे लागतील. त्यातून सुटका नाही आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही सर्व विषय क्लिअर असाल फर्स्ट इयर सेकंड इयरचे आणि थर्ड इयरला असाल, फायनल इयरला असाल तुम्ही, तर तुम्हाला डिग्री आणि डिप्लोमाचे सगळे जे काही विषय असतील एक्झाम असेल ती 1 जुलै 2020 पासून ते 31 जुलै 2020 या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये तुमचं कॉलेज तुम्हाला एक टाईम टेबल देईल. त्या टाईम टेबलनुसार तुमची फायनल इयरची एक्झाम होणार आहे. लेट मी क्लिअर धिस थिंग वन्स अगेन. तुम्हाला तुमच्या अभ्यास जो आहे तो थांबवायचा नाही आहे, तो पूर्णपणे चालू ठेवायचा आहे अभ्यास. आणि अभ्यास हा टाईम टेबल येईपर्यंत सुद्धा चालू ठेवायचाच आहे. त्यातून तुमची सुटका नाही आहे. अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या कॉलेजच्या विद्यापीठांच्या संपर्कात या, तुमच्या शिक्षकांना विचारा. एखाद्या शिक्षकाचा नंबर नक्कीच असतो प्रत्येक विद्यार्थ्याकडे. व्हॉट्सअपचे ग्रुपही असतातच, त्यावर सूचना येतच असतील. मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच असेल, त्याच्यावरही तुम्हाला कळू शकतं. हा व्हिडिओ जर तिथेही तुम्ही सर्क्युलेट केला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तरी चालेल, काही हरकत नाही. त्यांनाही तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा क्लॅरिटी येईल या गोष्टीची की विद्यापीठाचा निर्णय काय आहे. आम्ही जे तुम्हाला सांगतो आहोत ते खास करून मंत्रिमंडळाच्या लेवलवर, राज्य सरकारच्या लेवलवर ज्या काही शिफारसी आलेल्या आहेत परीक्षा कशा घ्यायच्या महाविद्यालयाच्या,
त्याबद्दल असणार आहे। आणि ते सर्क्युलर जे आहे मी बोलत होतो सुरुवातीला, ते सर्क्युलर मी आता तुम्हाला थोडक्यात थोडं वाचून दाखवतो की काय आहे।